हा मित्रांनो यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाईचालक भरती मित्रांनो सात एक दोन हजार तेवीस सुरू झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक हे विद्यार्थी मित्रांनो हे सदर यादीबाबत उमेदवाराचा आक्षेप असते त्यांनी अठ्ठेचाळीस तासात लेखी स्वरुपात पोलीस उपाधीक्षक यवतमाळ यांच्या कार्याला दाखल करायचं अठ्ठेचाळीस तासानंतर यांना आक्षेप अर्ज विचार घेतले जाणार नाही पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचा निर्णय मित्रांनो सात रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक आहे टोटल त्या ठिकाणी मित्रांनो जागा आहेत सतरा टोटल अठ्ठावन्न जागा आहेत चालू आहेत त्याच्यामध्ये मै मुलींना सतरा जागा आहेत सतरा म्हणजे त्यांना टोटल एकशे सत्तर एक आ, या ठिकाणी काय करायच्यात मुली घ्यायच्यात आणि या ठिकाणी फक्त खाली मित्रांनो बासष्ट मुली आहेत एक दिवशी बासष्ट झाली फार तर अजून एखाद्या दिवशी बासष्ट झाले असतील म्हणजे या ठिकाणी मुली जेवढ्या एकशे सत्तर जेवढ्या मुलीसुद्धा घ्यायच्या तेवढ्यासुद्धा मुली मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध नाहीत लक्षात ठेवा म्हणजे एवढे कमी फॉर्म या ठिकाणी आहेत आता प्रश्न राहिला की मग मेरिट किती लागेल मुलींचं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर आता विचार केला तर ह्या बासष्ट मुलींचे मार्क आहेत फक्त म्हणजे आपल्या टोटल त्या ठिकाणी स एकशे सत्तरच्या आसपास मुली पाहिजेत मात्र त्या ठिकाणी एवढे मग आता तुम्ही सांगा सर ही सातच तारखेची आहे ती अजून एक ठीक आहे अजून एक नाही दोन असू द्या मात्र लक्षात ठेवा या ठिकाणी जे टोटल मार्क दिसत आहे मित्रांनो आपल्याला मुलींचे ते मार्क तुम्ही पाहू शकता या यादीमध्ये आपल्याला जर विचार केला तर चाळीसच्यावर बासष्ट मुली म्हणजे चाळीसच्यावर फक्त आठ का नऊ मुली दिसत आहेत मित्रांनो मी म्हणतो अजून दहा यादी नाही तर दोन दे एक आठ आठ नऊ नऊ जरी मुली घेतल्या तरी मित्रांनो याचं मिरिट खूप म्हणजे खूप इतकं मिरिट कमी येणार आहे चालकचं आणि हे इथलीच गत नाही सगळीकडली टोटल सगळीकडली टोटल सर्व जिल्ह्यांची गत ही जी आहे अशीच असणारे फक्त महिला चालकचं बोलतं जेंट्स चालकचं नाही पुरुष चालकला मुलांना पन्नासपैकी पन्नाससुद्धा मार्क भेटतात सत्तेचाळीस पंचेचाळीस असे मार्क खूप घेतात मुलं चालकला पण मुलींना चालकला बऱ्यापैकी खूप कमी मार्क मिळतात लक्षात ठेवा त्यात परत स्किल टेस्ट मित्रांनो त्या स्किल टेस्टमध्ये जर परत तुम्ही पात्र झालात तर परत तुमची लेखी म्हणजे मुलींचं मिरिट जे आहे चालकचं चा, ते खाली 30 तीस बत्तीस मार्कावरती मुलींचं चालकचं चा मिरिटचं चा, येईन लक्षात ठेवा खाली जा तीस जा ते बत्तीस मार्कावर मुलींचं हे जे चालकचं मिरिट आहे ते मित्रांनो या ठिकाणी टोटल जागा ज्या होत्या ह्या त्या मित्रांनो मुलींना सतरा जागा आहेत सतरा कोण दहा म्हणजे एकशे सत्तर मुली पाहिजेत तेवढेसुद्धा टोटल त्या ठिकाणी त्यांना घेता आले कारण क्वालिफाय झालेले नाही पास झालेले नाहीत कारण का पंचवीसपेक्षा कमी मार्क जर पडले तर तुम्ही त्या ठिकाणी नापास असतात क्वालिफाय होत नाही लक्षात ठेवा म्हणजे ज्या मुलींना मार्क पंचवीसपेक्षा जास्त आहेत मात्र ते ज्या जास्त मार्क पडूनसुद्धा चाळीस प्लस असणार ह्या यादीत सात तारखेला फक्त नऊच मुली आलेल्या आहेत लक्षात ठेवा नऊ ते आठ हो। आज सुद्धा मित्रांनो मुलींचं ग्राउंड झालं मुंबईला ना नायगावला आज सत्तेचाळीस व एकच टॉपर मुलगी मित्रांनो तीसुद्धा आमच्याच क्लासची मुलगी सत्तेचाळीसवरती लक्षात ठेवा पंचेचाळीसवरती फक्त पंधरा वीस एक मुली असतील टोटलमध्ये म्हणजे मुलींनासुद्धा मार्क त्या ठिकाणी कमी प्रमाणात येतात म्हणजे मुलींना ही खूप संधी आहे कमी मार्क म्हणजे मुलींचं मेरिट बऱ्यापैकी कमी येणार आहे बहु बहु बहुतेक ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी मुलींचं जे मेरिट आहे हे बरेच कमी मेरिट या ठिकाणी आहे गावणारे घ्या विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे ज्या कोणी मुली असतील त्यांनी चालकला आणि शिपायाला जर दोन्ही फॉर्म भरला असेल तर त्यांनी शिपायाला जास्त फोकस करा सॉरी चालकला फोकस करा कारण चालकला तुम्हाला स्पर्धा कमी आहे जर एखाद्या मुलीने सत्यचाळीचं ग्राउंड चालकला टाकलं तर त्या मुलीने शंभर टक्के त्या ठिकाणची लीक ही जर साठ पासष्टपर्यंत पर्यंत जरी क्रॉस केली तरी त्या ठिकाणी त्या मुलीचं त्या ठिकाणी काम होऊ शकतं चालक भरतीचं चा बोलतोय मी फक्त चालकचं चा, जिल्हा शिपाईने चालकचं चा बोलतोय त्यामुळे चालकला पहा मुली न या ठिकाणी मार्क नाही साऱ्या इनमीन बासष्ट मुली आहेत सात तारखेच्या म्हणजे रोज एवढंच मुली येणार याच्यापेक्षा कमी पण जास्त नाही ह्या लक्षामध्ये म्हणजे दोन तीन एक दोन दिवस चालतं म्हणजे फार तर दीडशे दोनशे मुले आले असतील सगळ्या इनमिन त्या ठिकाणी किंवा एवढी पण यादी असू शकते कारण आपल्याला फक्त सात तारखेची यादी आलेली ह्या लक्षात ठेवा म्हणजे अकादाचित आठ तारखेला सहा तारखेला जर ग्राउंड झाला असेल तरी लक्षात ठेवा मुलींचं ग्राउंड हे फक्त दोनच दिवस चाललं मोस्टली एक किंवा दोन दिवस ग्राउंड चालत त्याच्या जास्त दिवस ग्राउंड चालत नाही ना लक्षामध्ये किंवा कदाचित हेच फायनली असू शकतं म्हणजे विचार करा मी म्हणतो अजून बासष्ट याव हो द्या अजून बासष्ट यावद्या हो किती होतील एकशे ऐंशी होतील दोनशे होतील आणि याच्यात किती एकाचदा एकशे सत्तर आणि हे फक्त स्किल टेस्टसाठी पण स्किल टेस्टसाठी सगळेच घेणार ते जेवढं येणार सगळ्यांना स्किल टेस्टला संधी देणार पात्र एक आहे का ज्यांना पंचवीसपेक्षा कमी गुण आहेत ते मात्र या ठिकाणी अपात्र असतील लक्षात ठेवा पंचवीसपेक्षा गुणावाली म्हणजे याच्यात पंचवीसपेक्षा गुण कमी गुण असणार सुद्धा बरेच दिसतात म्हणजे किती कमी मेरिट आहे स्पर्धा किती कमी होते पहा म्हणजे ज्या मुलीला चाळीस आहे केलं कोणला तरी सत्तेचाळीस वाटते याच्यामध्ये त्या मुलीचं शंभर टक्के त्या ठिकाणी काय होतं काम होऊन जात असतं लागे म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे असं मिरिट मुलींना ला लागतं आणि या ठिकाणी संधी आहे या संधीचा नक्की फायदा करा सोनं करून घ्या धन्यवाद भेटूया पुढच्या चेवढी मित्रोपर्यंत नमस्कार जय हिंद नमस्कार पहा विद्यार्थी मित्रांनो आता भरती सुरू झालेली सर्वच विभागामधील भरती होणार आहे आता तलाठी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल ग्राम विकास विभाग सगळं तर बघा आता तलाठी प्रश्नपत्रिक संचं नवीन बुक आली सिद्धेश्वर हाडवे सरांचं हे बुक पण तुम्ही खरेदी करू शकता भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे त्याच्यानंतर तलाठीचं जे घटक वर्ग विश्लेषणचं पुस्तक आहे मित्रांनो स्मार्ट बुक हे सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता भारती सरांचं पुस्तक हे सुद्धा त्याच्यानंतर विद्यार्थी अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक खास पोलीस भरतीसाठी बघा स्पेशल भरती अंकगणित व बुद्धिमत्ता सखोल स्पष्टीकरणाचं विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक पोलीस भरते अक गणता आणि बुद्धिमत्ते पैकीचे पैकी गुणवून यश मार्ग म्हणजे तज्ञ मार्गदर्शन करून अठरा हा ट्रिकचा समावेश मित्रांनो भारतीय प्रकाशन सिद्धेश्वर हाडवेसारांचे पुस्तक हे सुद्धा तुम्ही खरेदी करा अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शंभर जम्ब पोलीस भरती जर विचार केला तर ही केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक नवीन सुद्धा चौथ्या आवृत्ती आली मित्रांनो लेटेस्ट झालेले दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये झालेल्या शंभर जंबो पोलीस भरती प्रश्न पथकांचं स्पष्टीकरण स्मार्ट बुक एक बासष्ट दोन हजार एकवीस बावीस म झालेल्या सर्व प्रश्नपत्रकांचा चाळीस नामांकडे सर्व पेपर पुस्तक प्रश्न व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण भारतीय प्रकाशन पुणे हाडवेसरांचे अतिशय महत्त्वाचे बुक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शन द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन विद्यार्थी म्हणून त्याचे मार्गदर्शक आहे सिद्धेश्वर हडबेसर लेखन सहायक केले प्राध्यापक निलेश सरदेसर पुलीस भरती गुरु भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे सर्व चालक पदांच्या भरतीसाठी मोठा वाहून काय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मोठा आधी नेमकी एकोणीशे एकोणनव्वद मोठा महाराष्ट्र काय एकोणीशे एकोणीस सर्व पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो मग हे पुस्तक खरेदी करा तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज की नाही भारतीय प्रकाशन पुण्याला जायचं का नाही बेस्ट सेलर म्हणून पुस्तक असताना आपल्या जवळच्या कोणत्याही बुक डेपोवरती जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जंबो म्हणा की तुम्हाला लगेच ते पुस्तक काढून देतील असं महत्वाचं असं लोकप्रिय अतिशय लोकप्रिय असणार हे पुस्तक त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नवीन पाचशे ब्याऐंशी जंपसुद्धा सुद्धा मित्रांनो पोलीस भरतीचे स्मार्ट बुक मित्रांनो स्मार्ट बुक असणार एकमे पुस्तक मित्रांनो दस स्मार्टबुक मित्रांनो भारती प्रकाशन पुणे धन्यवाद मित्रांनो नक्कीच पुस्तक खरेदी करा आणि पोलीस भरतीचा नऊ होऊन त्याचं म्हणून अभ्यास करा जय हिंद